पट्टा मंडळ या नोंदणीकृत संस्थेच्या ताब्यात असलेली आणि अजून 40 वर्षे भाडेपट्टा शिल्लक असताना संस्थेच्या काही विश्वस्तांनी देवस्थान इनाम वर्ग 3 च्या मिळकतीची शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता संगनमत आणि कट कारस्थान रचून विश्वस्त पदाचा गैरवापर करून अनाधिकाराने तिराईत इस्मास अवघ्या 25 कोटी रुपयांमध्ये ताब्यात देण्याचा बेकायदेशीर ठराव घेतला आहे. त्यामुळे संस्थेचे करोडो रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी विश्वस्त अजित बोरा, आनंद फडणीस, शिरीष मोडक, संजय जोशी आणि इतर विश्वस्तांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात रिसळ तक्रार करत फिर्याद दिली असून त्याची प्रत पोलीस अधीक्षकांना देण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे आजीव सभासद आणि फिर्यादी वसंत लोढा, दीप चव्हाण, संजय घुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. पाहूया ही पत्रकार परिषद. 100 वर्षापेक्षा जास्त झालेली हिंद सेवा मंडळ ही संस्था नगर, मिरजगाव, श्रीरामपूर, अकोला या ठिकाणी या संस्थेचं कार्य चालू आहे. जवळपास 27 शाळा, कॉलेज, नाईट कॉलेज म्हणून ही संस्था आहे. 20,000 पेक्षा जास्त विद्यार्थी या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. गोरगरिबांकरता ही संस्था खरं म्हणजे 100 वर्षापूर्वी स्थापन झाली आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना शिक्षण मिळावं या संस्थेचा कारभार चालू आहे. दिनांक 21/1/24 रोजी हिंद सेवा मंडळाची सर्वसाधारण सभा होती आणि त्या सर्वसाधारण सभेमध्ये विषय नंबर 2 मुलांच्या वसतिगृहाची जागाच्या बाबतीत निर्णय घेणे हा जेव्हा अजेंडा आम्हाला मिळाला आणि त्याच्यानंतर आम्ही हा 2 नंबरचा विषय काय म्हणून याच्या खोलात गेलो. खोलात गेल्यानंतर आम्हाला असं कळलं की अरुण बलबीन जगताप आणि हर्षा भंडारी यांनी एक पत्र दिलंय मंडळाला, ते पत्राची कॉपी तर माझ्याकडे आता आहे. 43 वर्षांपैकी आपल्याकडे भाडेकरू या नात्याने असलेल्या क्षेत्राचा प्रत्यक्ष ताबा मिळणे बाबत हिंद सेवा मंडळाच्या ताब्यात 1964 साली तकिया ट्रस्टनी ही जागा दिली. 99 वर्षाच्या करारानं 500 रुपये दर वर्षी भाडे असलेलं या तकिया ट्रस्टनी जागा दिली. या जागेचं त्या ठिकाणी मुलांचं वसतिगृह होतं, ग्राउंड होतं, त्या ठिकाणी मुलं खेळत होती. 1995 साली ह्या जागेची तकिया ट्रस्टनी लुनिया मनोज अँड कंपनीला ही जागा विकली. लुनिया मनोज कंपनीने 1996 हिंद सेवा मंडळाकडनं ताबा मिळावा म्हणून कोर्टात केस दाखल केली. कोर्टात केसचा निकाल 2000 साली हिंद सेवा मंडळाच्या बाजूने लागला. लुनिया मुलतनी दाखल केलेली केस कोर्टाने खारीज केली. अशा पद्धतीनं हा विषय असताना जेव्हा आम्ही खोलात गेलो 3/1/24 च्या कार्यकारिणीच्या सभेमध्ये हा विषय आला. या विषयाला संस्थेचे आत्ता जे काही विश्वस्त आहेत त्यातल्या 6 विश्वस्तांनी याला विरोध केला. मग आम्ही जरा अजून खोलात गेलो किंवा याची काय भानगड काय आहे. अरुण बिरुण जगताप आणि हर्षल भंडारी यांनी या जागेच्या बाबतीत असं पत्र दिलं तर काय, तर मग थोडी माहिती घेत गेलो. माहिती घेत गेल्यानंतर असं कळलं की 27/3/23 हिंद सेवा मंडळाला लक्षात आलं की ही जागा अरुण जगतापांना लुनिया मुलं ते देत आहेत आणि त्या माध्यमातून काहीतरी व्यवहार चाललाय हे जेव्हा मंडळातले पण लोकांना कळलं म्हणून त्यांनी 27/3/23 रोजी पोलीस अधीक्षकांना पत्र दिलं की यांच्यावर अशा अशा पद्धतीनं लुनिया मुनोत यांनी असा असा व्यवहार केल्याचं समजतंय आणि त्या ठिकाणी काहीतरी उलट सुलट हालचाली चालू आहे. तेव्हा त्या ठिकाणी अशा पद्धतीचं हिंद सेवा मंडळाने त्यांना पत्र दिलं. 29/6/23 वृत्तपत्रावर हिंद सेवा मंडळाने जाहीर नोटीस दिली. नवमराठाला आणि समाजाला ती जाहीर नोटीस आलेली की ह्या जागेच्या बाबतीत कोणी कोणत्या प्रकारचा व्यवहार करू नये अन्यथा त्यांच्यावर कारवाई होईल.
21-1-24 ला सर्व साधारण म्हणजे 6 महिन्यात त्या मंडळाच्या अगोदर मंडळाचे पदाधिकारी देत आहेत, तिथं गुन्हा दाखल करा म्हणताय, पालिकेला त्या ठिकाणी पद 6 महिन्यात आज काय घडलं की अरुण जगताप आणि ते हर्षल भंडारींनाच्या करता त्यांनी हा विषय घेतला. आपल्याला माहितीच आहे की नगर शहरामध्ये ही ताबेमारी कशा पद्धतीनं चाललंय, वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत आहेत. अरुण जगताप यांची असलेली दहशत, असलेली गुंडगिरी ह्या माध्यमातनं फार मोठ्या प्रमाणावर उपनगर असेल, मध्य शहर असेल, सावेडी असेल, तुमच्या केडगाव भागात असेल, अशा वेगवेगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ताबेमारी यांच्या संबंधितांची सुरू आहे आणि त्यांच्या विरोधात वेळोवेळी वृत्तपत्र पण आलेलं आहे, वेगवेगळ्या माध्यमातून आलेले. म्हणजे या ठिकाणी या ताबेमारीच्या विरोधात प्रख्यात पत्रकार निखिल वांगणे नगरमध्ये येत आहे आणि ते सांगताय की निर्भय बनव नगरकरांना. त्या ठिकाणी त्यांनी आमदार संग्राम भैया चक्तर्थ ना घेऊन त्यांनी सांगितलं की यांच्या गुंडांच्या माध्यमातून या नगर शहरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी ताबेमारी होते आहेत वेगवेगळ्या प्रकारचं, आणि त्यांनी आवाहन केलं की नगरच्या जनतेला की तुम्ही निर्भय बना, कोणी घाबरू नका, याच्या मागं आपण उभे राहा, तुमच्यावर काय अन्याय होत असेल त्या अन्यायाविरुद्ध बना. अशा पद्धतीनं निखिल वांगणेंनी या ठिकाणी जाहीरपणे सांगितलं. आता 4-5 दिवसापूर्वी आपल्या नगर शहरातले सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस अधीक्षक, पोलिसांचे वरचे सगळे अधिकारी यांना पत्र पाठवले की नगर शहरामध्ये मारवाडी असतील, गुजराती असतील, अशा लोकांच्या ताबेमारीचा मोठ्या प्रमाणात प्रकार चालू आहे आणि त्यांनी ते सगळे पत्र दिलं. मी त्यांच्याशी संपर्क केला, त्यांच्याकडनं सगळी माहिती घेतली. तर एकंदरीत ते पाहिलं तर फार भयानक चित्र आहे. लोक पुढे येत नाहीये आणि हिंद सेवा मंडळासारख्या शैक्षणिक जागेमध्ये अशा पद्धतीनं ताबा घेण्याचा प्रयत्न मंडळाच्या काही लोकांना आता चिडवून 6 विश्वस्तांनी त्याला विरोध केलाय. म्हणून आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण या बाबतीत वेळोवेळी आवाज उठवलेला आहे, परंतु ह्या माध्यमातून मी नगरच्या जनतेला आवाहन करू इच्छितो की ज्यांच्या ज्यांच्यावर अशा पद्धतीनं ताबेमारीच्या दृष्टिकोनातनं जो काही त्यांच्यावर अन्याय झालाय किंवा ज्यांचे ताबे मारले गेलेले अशांनी आमच्याकडे यावं, आम्ही त्यांना सर्व ताकद द्यायला तयार आहोत. त्यांच्या हे जे काही गुंड आहेत, हे ताबेमारी करणारी ज्यांची आता याच्यात नावं आलेली आहेत, ह्या गुंडांच्या विरोधात आम्ही तुम्हाला पूर्ण संरक्षण देऊ, कोणत्या पद्धतीचा तुम्हाला त्रास होणार नाही, आणि तुमच्यावर जी ताबेमारी झालेली आहे ते ताबेमारी आम्ही हाणून पाडू. म्हणून या दृष्टिकोनातनं आम्ही आज ही पत्रकार परिषद बोलवली आहे. आपण या माध्यमातनं एक चांगल्या प्रकारे जनतेला आव्हान काय आपण करायचं आहे आणि आमच्याकडे जनतेने येऊन या अन्यायाला आम्ही 100% वाचा फोडू. मग किती मोठी सत्तेत असो, आमदार असो किंवा अजून कोणी असो, किती मोठी ताकद असून द्या, ह्या ताकदेच्या विरोधात आम्ही ह्या पद्धतीनं लढणार आहोत. तेव्हा आपण या बाबतीत अजून जी काही सविस्तर कायदेशीर माहिती आहे ती माहिती दीप चव्हाणने आपल्याला दिली. त्या व्यक्तीने सगळी माहिती काढल्यावर या जागेत फार मोठ्या अडचणी आहेत आणि त्या काय अडचणी आहेत हे आता दीप चव्हाण तुम्हाला सविस्तर सांगतो. सर्व पत्रकार मित्रांनो, या ठिकाणी आपण आता सुरुवातीच्या संदर्भातला विषय मी घेत नाही. तुमच्या हातात सगळे ते आपण दिलेले आहे, त्याचे सिक्वेन्स लावून दिलेली आहे. सुरुवातीचे तुमच्याकडे जे पत्र आहे ना, पहिले ज्या पत्राच्या संदर्भात आमच्याला आम्ही आजीव सदस्य म्हणून हे काढत 15 लोकांचे पत्र आहे, तर त्याला आम्हाला जेव्हा कळालं का हे या जनरल मीटिंगमध्ये 21-1-2024 जनरल मीटिंगमध्ये ते सभेमध्ये हा विषय घेतलेला आहे, तर आम्ही त्यांना रीतसर आपलं एक साधा पद्धतीने एक आपली जी पद्धत असते की त्यांनी 18 तारखेपर्यंत हरकती मागवल्या होत्या. आपल्या हिंद सेवा मंडळाच्या जी घटना आहे त्या घटनेच्या संदर्भातलं आणि आपल्याला हा व्यवहार कसं करता येत नाही हे सविस्तर सर्व सभासदांच्या उपस्थितीमध्ये हा विषय मांडण्यात आला. तोही पत्र तुम्हाला आता या ठिकाणी जोडून दिलेला आहे.
त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी घेतलं आम्हाला शिक्षिका दिला, घेतल्यानंतर त्यांनी मग ते पुढं प्रोसिडिंग त्यांनी काही लिहिलेले नाही आजपर्यंत, त्याचे आमच्याकडे पत्र आहे, प्रोसिडिंग लिहिलेले नाही सारण्या कॉलेजने. त्या पत्राचे आम्ही तिथं लेखी मागणी केली, मुळेंच्या नावाने एका इथे सभासद बसलेले आहे, ते पत्र आपल्याकडे आहे. त्यांनी आता कालपर्यंत तरी त्यांनी प्रोसिडिंग लिहिलेली नाही त्या विषयाच्या संदर्भातले. 21 त्यांनी कसं लेखी दिले का? हो नाही, आम्ही मागितलं माहितीच्या अधिकारामध्ये, अजून नाही म्हणे, त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. त्याच्यानंतर हा विषय सर, परत मी तुम्हाला या विषय संदर्भात एक डिटेल अजून मी सांगेल. हा विषय झाल्यानंतर मग आम्ही रीतसर त्यांचे उत्तराची आम्ही प्रतीक्षा पाहत होतो आणि उत्तर आलं नाही म्हणून आम्ही मग त्यांना जे तुमच्याकडे एक वकिलांची नोटीस आम्ही त्यांना बजावली आहे, 6/2/2024 ची जी आहे ती रीतसर त्यांना मग आम्ही वकिलांची नोटीस ते तुमच्या हाताने तुम्हाला ते दिलेली आहे, त्यांना बजवली. त्याच्यामध्ये काही सदस्यांनी ती नोटीस घेतली नाही, आमच्याकडे त्याचे पोच पावते आहे आणि त्यांनी त्याला उत्तरही आजपर्यंत दिलेलं नाही. त्या नोटीस आल्या, जे काही आम्ही जे काही म्हणणं मांडलं जे कायदेशीर रीत सर त्यांनी त्याच्याला आजपर्यंत उत्तर दिलं नाही. 24/6 नंतर आम्ही 10 दिवस थांबलो आणि आपण सांगितल्याप्रमाणे ते बरोबर आहे, आम्ही वकिलांचा सल्ला घेऊन कायदेशीर सगळे बाबतीत तपासून मग आम्ही ही जे फौजदारी गुन्हे दाखल संदर्भातली जी विनंती SP साहेबांनी संदर्भात केलं ते 26 तारखेला लिहिलेलं होतं, पण त्यांची आमची गाठ होत नव्हती, कारण की त्यांना समजून सगळं पेपर दाखवून त्यांना पुरावे देऊन हा त्यांना आम्हाला निवेदन किंवा त्याला आम्हाला तक्रारही करायची होती. तर त्यांनी काल आम्हाला वसंत सेठनी त्यांच्याशी बोलल्यानंतर तुम्ही या रीतसर आम्ही त्यांना दिलं आणि त्याच्यानंतरच पत्रकार परिषद घ्यायला आम्हाला उशीर झाला, तर पहिले त्यांना दाखल करण्यासंदर्भातले हे आतापर्यंतचे जे सिक्वेन्स आहे. आणि जे तुम्हाला 2010 जो GR दिलेला आहे त्याला प्रश्न आणि उत्तर करण्याच्या पलीकडचं हे सगळे कायद्याचे हे आम्हाला आम्ही बोलू नये, कारण की ते राज्यपाल आणि कलेक्टर जे महसूलला काय त्याचे अधिकार आहे, कलेक्टरने काय करायला पाहिजे, विशेषतः म्हणजे ही जागा आता मूळ तुम्हाला मी सांगतो हे वर्ग 3 ची जागा आहे आणि वर्ग 3 हे देवस्थानची आहे आणि त्या देवस्थानच्या संदर्भातलं तुम्हाला जे काही कागदपत्र पाहिजे ते मूळ कागदपत्र आपल्याकडे सगळे 1862 मध्ये जो आपल्या अनालिसिस जे होता ते त्याच्यामध्ये सुद्धा त्याची नोंद ही हमीद तकिया ट्रस्ट या नावाने झालेली आहे वर्ग 3 ची. दुसरी गोष्ट, वक्फ बोर्ड मध्ये 31 जुलै 2006 जे महाराष्ट्र राज्य शासनाचा जो सर्वे झाला तर वक्फ बोर्ड मध्ये सुद्धा त्याची ही देवस्थानची जमीन आहे 3 एकर 29 गुंठे याचेही त्यामध्ये GR आला. GR ची मी तुम्हाला प्रत ते देतो, त्याच्यात सांगितलेलंच आहे. विशेषता म्हणजे परिशिष्ट 1 मध्ये चॅरिटी कमिशनर मध्ये सुद्धा ती वक्फ बोर्डची जागा आहे वर्ग 3 आणि वर्ग 3 च्या जागेवर कुठलाही व्यवहार हा होत नाही, करता येत नाही आणि झालं असेल तर तो 2010 जो GR तुम्हाला दिलं तर त्याच्या संदर्भात दिलेला असेल. असे कुठलेही शासनांचे निदर्शन आल्यानंतर त्यांनी सांगितलं का हे व्यवहार तेव्हा देवापासून रद्द झालेले आहे, रद्द समजावे असे स्पष्ट GR मध्ये आम्ही नाही सांगत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भातलं विशेष तुम्हाला मी सांगतो का चॅरिटी कमिशनर मध्ये या ठिकाणी त्यांनी 1998 सालापासून हिंद सेवा मंडळाने महाराष्ट्राचा दर्जा मिळावा यांच्या कारभाराला तर त्यांनी त्यांचा बदलचा अर्ज दाखल चॅरिटी कमिशन मध्ये केलेला होता हिंदू सेवा मंडळाने. तर त्याचा अर्जाचा क्रमांक होता, अर्ज क्रमांक आहे 526/2011 त्यांनी दाखल केलेला होता 1998 मध्ये धर्मदाय आयुक्त आणि काय बदल करावा त्यांना जिल्ह्यापुरते आपला सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेचे कार्यक्षेत्र नगर जिल्ह्यापुरतं सीमित न ठेवता महाराष्ट्र राज्य असे करण्यात आले असे त्यांनी अर्ज दिलेला होता यावे आणि आले यांनी असं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी बदल करण्याचे कारण न्याय संस्थेमार्फत उद्देशपूर्ती काम संपूर्ण महाराष्ट्र राज्य पाहिजे, उदात्त हिंदूने न्याय संस्थेचे कार्यक्षेत्र नगर जिल्हापुरतं सीमित न ठेवता
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात असावे करण्यात आले असं त्यांनी सांगितलं. ह्यांनी अर्ज दिल्यानंतर चांडी कमिशनरनी सदर अर्ज होता तो त्याचा जाव क्रमांक 526/2011 चा दाखल झालेला होता. सदर बदल हा अर्ज 9/8/2021 रोजी पुरावा देऊ शकले नाही म्हणून नवीन बदल अर्ज दाखल करण्यास स्वतंत्र देऊन सदरचा बदल अर्ज क्रमांक 526/2011 चा रद्द करण्यात आला. हे चांडी कमिशनरनी त्याला ऑर्डरने रद्द केलेले आहे आणि माझ्याकडे ती पूर्ण ऑर्डर आहे. त्यांचे आतापर्यंतचे जितके चेंज रिपोर्ट आहे निवडून आलेले ते पूर्ण रद्द झालेले आहे. आणि ज्या 2022 ला त्यांची जी आता सभा झाली निवड झाली त्याला अद्यापही त्याला मान्यता चांडी कमिशनरची नाही हे त्याच्यातलं पत्र आहे. 2022 ते 2027 निवड झाली जी नवीन निवड झालेली असतात जे बिनविरोध जे नवीन निवड झाली त्याच्या चेंज रिपोर्टला व त्या बॉडीला मान्यता नाही. तरीही ते दोन सभा त्यांनी घेतले 2022 नंतर ही दुसरी सभा आहे निवडून आल्यानंतर. चॅरिटी कमिशनरकडे त्यांचा अर्ज पेंडिंग आहे आणि चॅरिटी कमिशनरने आम्हाला जेव्हा आम्ही अजीव सदस्य नात्याने तिथं दिलं तर त्यांनी आम्हाला पत्र दिलं. ते पत्र माझ्याकडे आहे. तुम्हाला ते पत्राची पीडीएफ पाहिजे तर ते बी दाखवतो. आणि त्यांनी 22 तारखेला नोटीस काढली त्यांना तर तुम्ही सेल द्या. त्यांनी आतापर्यंत 2022 पासून तर 2024 पर्यंत त्यांनी कुठलंही सेल त्यांनी दिलेलं नाही. हा एक त्यांच्या संदर्भातला महत्वाचा विषय झाला. मी या ठिकाणी एकच आपल्याला सांगू इच्छितो त्याच्यात एक मुद्दा रिपीट त्यांचे मुद्दे कुठले रिपीट करणार नाही पण एक मुद्दा रिपीट करतो. या तुम्ही जर म्हणत असाल तर 21/1/2024 नंतर ज्या कायद्याचे प्रोसेस सगळे आहे जे नियमाचे प्रोसेस सगळे जे आहे त्या नियमाच्या प्रोसेस मध्ये करता करता आम्ही त्यांची वाट पाहत होतो का हे आम्हाला काहीतरी उत्तर देतील काहीतरी प्रोसिडिंगची कॉपी देतील प्रोसिडिंग मध्ये काय लिहिलं ते आम्हाला सांगतील. कारण का हे सगळ्या बाजूनी पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश तुमच्या समोर इथपर्यंत फौजदारी गुन्हे दाखलच्या संदर्भातला तक्रार अर्ज करणे हे इथपर्यंत याच्यासाठी आम्ही आलो का हा पूर्ण व्यवहार हा बेकायदेशीर आहे आणि याच्यातले काही लोक लाभार्थी त्या ठिकाणी या उद्देशाने निवडणुकीमध्ये उभं राहून उदाहरणार्थ ते कोणचे बोरा अजित बोरा हे याचे पार्टनर स्लीपर पार्टनर आहे मुनोदचे. आणि मुनोदच्या खरेदी खतला साक्षीदार म्हणून अजित बोराची सही. आणि तेच वसंत सेठनी सांगितल्याप्रमाणे पहिला मुद्दा का तो 95 ला त्यांनी ताबा मारण्यासंदर्भातलं त्यांनी दाखल केलेला कोर्टामध्ये ते त्यांचा रद्द झाला आणि त्याला पोकळस्त फक्त खरेदी पण त्याचं नाव लागलेलं नाही. आता याचा पुरावा म्हणून तुम्हाला आम्ही 7/12 उताऱ्याच्या संदर्भात तुम्हाला सांगतो का तुम्ही हे पाहून घ्या का 1965 मध्ये हे जे आहे हे हिंद सेवाचे लागलेले हे उतारा. या उताऱ्यामध्ये ही जमीन हे देवस्थानची जमीन आहे यांना फक्त भाड्याने दिलेली आहे. तो त्यांची नोंद आतापर्यंत तीच आहे. आम्ही काढलेले ते आणि हा 1970 पासून आहे आणि त्याचे पण आहे ना देवस्थानचंच नाव आहे त्यांचे सारना कॉलेज हे भाडेकरी म्हणून त्यांनी केलेलं आहे. मग मला एक सांगा भाडेकरी आपण टाकल्यानंतर आपल्या बंगल्याचं किंवा आपल्या घराचं किंवा आपल्या हाऊसिंगचं कुणी भाडेकरी असं काही व्यवहार करू शकतो का? नाही करू शकत. मग त्यांना आम्ही विनंती केलेली आहे आजच्या 7/12 त्यांनी चेंजेस रिपोर्ट मध्ये केलं पण ऐक ते 7/12 संदर्भातलं त्यांनी फेर कसा पाडला आम्ही तिथं तक्रार केली कारण की हे बदलत नाही ना हे वक मध्ये पण आलेले 1862 मध्ये पण आलेले आहे का ही जमीन त्यांना सगळं हे माहित आहे. ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांना त्यांची कल्पना एक अशी होती का आपलं नाव आल्यानंतर याच्यामध्ये कुणीही डिटेल्स जाणार नाही आणि कुणीही याच्या संदर्भातलं तक्रार करून एवढे त्यांनी अर्ज आणणार नाही. पण पुढे काय करणार जे काही त्याच्या कायद्याचं रूपांतर जे काय होईल एक सांगतो मी तुम्हाला आम्ही त्याचा पाठ पुरावा करू.
पाठपुरावा करू, पण त्यांनी दोन चार महिने लावले चौकशी. ऐका ना, जे काही होईल, जे जे त्याला जितके दिवस लागतील, जितके महिने लागतील, ते आम्हाला वेट याच्यासाठी करावं लागेल का? आम्ही आमची प्रोसेस प्रत्येक हे पावलं ना पावलं आम्ही करत आहे. कोर्टात जाणार वगैरे नाही, कोर्टात जाऊन ऐका ना, ऐका ना, ऐका ना, जेव्हा आम्हाला ती ते स्टेप येईल तर ते स्टेप तर जावंच लागेल ना. जेव्हा आम्ही जेव्हा लेखी उत्तर देतील, जे आम्हाला त्याच्या लेखी उत्तर देतील, बाकीचे लोक दाखवतील लेखी उत्तरच्या संदर्भातलं, ते आम्हाला जे काय म्हणतील त्या पद्धतीत. पण एक लक्षात घ्या, याच्यामध्ये काही लोकांनी कच्ची बुकिंग केलेली आहे, विशेष म्हणजे हा फार महत्वाचा भाग आहे. आणि काही लोक ते बोलू शकत नाही, पण ह्या जागेवर ना प्लॅन पास होणार, ना त्यांना काही उभं करता येणार, ना खरेदी विक्री होणार. ₹25,000 भाव काढून, 25,000 square foot हो. आणि साधारणतः काही व्यापाऱ्यांनी दोन दोन दुकानं तिथं बुक कच्ची बुकिंग मध्ये बुक केलेली आहे. रेसिडेन्शियल केलं की कमर्शियल केलं? ते कमर्शियल, कमर्शियल रेसिडेन्शियलचं तिथं माझे कच्चं असं माहीत पडलेलं आहे. आणि आम्ही नगर महानगरपालिकेमध्ये टीपी मध्ये सुद्धा याची तक्रार अर्ज देऊन ठेवलेला आहे. आतापर्यंत 15 कोटीपर्यंत अंदाजे याच्यातला पुरावा आमच्याकडे नाही, हे तुम्हाला स्पष्ट सांगतो मी तुम्हाला. पण आपलं नगर शहर छोटा आहे आणि कुणी ना कुणी बातम्या कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आणतात. पण तुम्हाला म्हणजे हात जोडून एक विनंती आहे का, ज्या कार्यकारिणीला चॅरिटी कमिशनची मंजुरीच नाही ना त्यांना. ठीक आहे. आता एक दुसरा एक विषय असा की आपण लोकशाही देशात राहतो. हो, लोकशाही देश आपल्या देशात लोकशाही. सभेमध्ये जीबीमध्ये सर्वांनी उपस्थित सर्व सभासदांनी हात वर करून मंजुरी दिलेली त्या विषयाला, त्याला तुम्ही आक्षेप घेत आहे. मग त्यांच्या सभासदांच्या मंजुरीला तुम्ही आक्षेप कसा घेऊ शकता? असा असा आक्षेप घेतो का त्यावेळी आम्हाला चॅरिटी कमिशनचे हे मिळालेले नव्हते का, यांना मान्यता आहे का? ती सभाच बेकायदेशीर आहे ना राम, तेच बोलतो ना मी. ज्या सभेला यांना अधिकारच नाही तर त्याला 1,000 लोक बी उभं राहिले, 2,000च राहिले, तर ती सभा तर लिगली पाहिजे ना. कार्यकारिणीला मान्यता नाही, मी पूर्ण यालाच मान्यता नाही ना. एक नाही, मी तुम्हाला ऑर्डर टाकतो तुमच्या पीडीएफ मध्ये, त्यांना पूर्ण त्यांचे रद्द झालेले सगळे आतापर्यंतचे चेंज रिपोर्ट सगळे रद्द झालेले त्यांचे. मग त्यांची जी सभाच ना इन लीगल आहे, तर लोकशाही कुठं? त्यांनी लोकशाही पद्धतीने ते कामच नाही ना रामगोते. एक अजून अशाच पद्धतीचं यालाच कनेक्टिव्ह, काही दिवसांनी आम्ही पत्रकार परिषद घेऊन असे सुद्धा नगर शहरामध्ये सगळे देवस्थानच्या जागेवर लूटमार झालेली आहे. आणि देवस्थानचे नवीनच नगर शहरामध्ये आमच्या हातात या प्रकरण आल्यानंतर आम्ही हे सगळे प्रकरणामध्ये लक्ष घातलं तेव्हा आम्हाला कळालं की किती जागा हे देवस्थानची आहे का, ज्याच्यावर असे चुकीचे व्यवहार झालेले आहे, जे नगरकरांना माहीत नाही. ते तुम्हाला पुढचं रोल आम्हाला तुम्हाला पुढचं कधी नाही, वेळ आमच्याकडे एकदम रेडी आहे म्हटले. पण आता हे पहिले आमच्याकडे होतं ना, कारण की आमच्या आहे ना देऊ देऊ ना तुम्हाला एक एक देऊ ना सगळे जागावर, म्हणजे एक एक देऊ ना तुम्हाला एक एक व्यवस्थित पैसे देऊ ना. कुठले देव आले त्याच्यात सगळे देव आलेले चर्च आले गणपती बाप्पा आहे का? मी काय म्हणतो तुम्ही पहा ना काय काय मी जातो फक्त तुमच्या बातमी. तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला त्याला फक्त एकच मिनिट तुम्हाला सांगतो. आमच्या इंद्र सेवा मंडळाचे अजून सभासद फक्त 450 लोक आहे. त्यानंतर मागची या आधीच्या सभेत त्यांनी माग ठराव करून वाढवून सभासद 400 ते 500 सभासद त्यांनी वाढवले. त्याच्याकरता रामदासी साहेब कोर्टात दाखल केले, त्यांनी चॅरिटी कमिशनला केस चालू आहे. आणि ते वाढवून सभासद सगळे बोलून त्यांच्या बहुमताच्या जोरावर यांनी हा ठराव करू घेतला. त्यांना एक गौड मागेल करायचं म्हणून ते सभासद वाढवले. ओके ओके, बरोबर सांगितलंय. हिंदेश्वर मंडळांना सुद्धा अरुण जगताप अर्ज करताय, तर ह्या सगळ्याच्या विरोधात अशा पद्धतीची बेकायदेशीर दहशत माजवून दादागिरी करून अशी ताबेमारी नगर शहरामध्ये आहे. या ताबेमारीच्या विरोधात आम्ही सर्वजण आहोत. जनतेला आम्ही या माध्यमातून आवाहन करतो आणि ते आव्हान तुम्ही किंवा अशी कोणाला जर ताबेमारीचा त्रास होत असेल त्यांनी आमच्याकडे यावं,
आम्ही त्यांना सर्व प्रकारचं संरक्षण देऊन त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि त्यांच्या होणारा अन्याय आम्ही हा मिटून टाकू अशा पद्धतीचं आव्हान मी आज या ठिकाणी करीत आहे. म्हणजे ज्याला तुम्ही जे म्हटले का बहुतेक सहभाग झाली हा आणि पा बरं का ही त्याच्या संदर्भातली चॅरिटी कमिशनरची ऑर्डर 2006 ऐका ना टाकतो तुम्हाला. याच्यात सांगितलं त्यांनी त्यांचा अर्ज होता 359 2006 त्याच्यानंतर त्यांचा अर्ज होता 526 2011 त्यांचा अर्ज होता 2016 त्याच्यात त्यांचे 2013 आणि 2011 पर्यंत त्यांचे सगळे चेंज रिपोर्ट ही ऑर्डर आहे त्यांची पूर्ण रद्द झालेली आहे. एक भी नाही आणि आता भी चेंज रिपोर्ट मंजूर नाही 22 पासून. हे सगळी ऑर्डर चॅरिटी कमिशनरची ऑर्डर काढलेली आहे. म्हणजे आत्ताच्या संदर्भातलं तुम्हाला आम्ही फक्त आरोप आणि ती काय ती राजकीय संस्था नाही ती वाचायला पाहिजे. आमचा उद्देश एक आहे आणि 40 वर्ष शिल्लक असताना त्याच्यामध्ये रिझर्वेशन आहे. टीपी स्कीम 43 फायनल प्लॉट झालेला आहे आणि त्याच्यावर कुठलेही फक्त बोर्डिंग किंवा हॉस्पिटल हे बी विशेष बाब म्हणून कलेक्टरने 1972 त्यांना फक्त परवानगी दिली होती आणि त्याच्यात एक पोस्ट ऑफिस आलेला होता तर ते विशेष बाब म्हणून त्यांनी 1965 मध्ये त्या जागेच्या संदर्भातलं त्यांना दिलं. ह्या जागेचं आम्हाला फक्त एकच सांगायचं की ज्या लोकांनी बिचाऱ्यांना याचं टायटल माहीत नाही आहे आणि जे कच्ची बुकिंग बी झालेली आहे तर ते लोक उलट या नगर शहराची कोणतरी नागरिक लागतात. ते काय ते जे जे घेतात ते बी आमचे शत्रू नाही लक्षात घ्या. त्यांच्याबरोबर आमचं भांडण आहे पण ती प्रवृत्ती जी असे राशी जर होत असेल तर त्या प्रवृत्तीचा आवाज उठवायचं हे लोकशाहीमध्ये आम्हाला आवाज आहे. म्हणून तर म्हणतात का निर्भय म्हणा. म्हणजे आम्ही लोकांना सांगतो का ते कार्यक्रम झालं म्हणून नाही म्हणत. आम्ही पहिल्यापासूनच म्हणतो का तुम्ही निर्भय म्हणा. मला एक दुसरी गोष्ट हे दोन्ही लोक आजीव सदस्य नाही आहे. म्हणजे एक तुम्हाला सांगायची इच्छा ज्याने अर्ज केला बरं अर्ज केला तर त्याची डिमांड दिली दिली होती पेपरला तर 50 अर्ज आले असते बरं. यांना असा व्यवहार करायला ही खाजगी संस्था नाही ना का तू 25 दे मी 50 घेतो ते 400 कोटी आहे हे कशाचे आधार हे करतात ते एका भाजीपाला. दुसरी गोष्ट तुम्हाला अधिकार कोणी दिले. पहिले अधिकार घ्यावा लागतात जनरल भले ते बेकायदेशीर जनरल मीटिंग होती पण त्याच्यात अधिकार तर घ्या पहिले. पण तुम्ही डायरेक्ट चालू विक्रीच्या संदर्भात आणि फडणवीस सारख्या एका ॲडव्होकेट वकिलांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही 25 कोटी रुपये आम्हाला मिळणार हे जाहीर केलेलं आहे. त्याच्यानंतर मग आम्ही हे सगळे बाकीच्या गोष्टी आम्ही करतोय. जे करतो याच्या संदर्भात कशासाठी करतो मग ते करतो का त्यांनी ही संस्था मी म्हणतो नगरपालिका असेल तर राजकारणाचा पार्ट आहे आमदार की खासदार असेल तर त्याला राजकारणाचा पार्ट आहे. पण एका संस्थेमध्ये सुद्धा तुम्ही घुसला. एक तर पहिले आमची एक ती संस्था खाऊनच गेलेली ती तिथं काय म्हणजे विद्यार्थी घडत नाही आणि अहो मी काय म्हणतो त्यांना सगळं जग काय ते बाहेर गावचे काय त्यांच्या आपल्याला नावच कोणाचं आपलं काय त्यांना सगळं माहिती आहे ना त्यांच्या संदर्भातलं जे आहे. आणि आपण ते एकच माणसाला ओळखतो त्याच्यातलं फक्त भंडारी म्हणून दुसऱ्याला तर आपण ओळखतच नाही. आपलं तर संबंधच नाही ना दुसऱ्या माणसांच्या संदर्भातलं कोण आहे काय आहे कसे आहे कुठल्या पद्धतीने आहे. पण आपण तुम्ही हे पण तुम्ही पण नगरचेच आहे ना तुमचं पण काहीतरी दावी दातित्व आहे ना तुमचं तुमचे पण मुलं शिकत असेल ना. जर मी म्हणतो खासगी व्यवहारामध्ये मी समजू शकतो आम्ही पैसे देतो जमिनी घेतो पण संस्थेला सुद्धा अशा पद्धतीने करायचे कायदेशीर करा ना. कोणी जर म्हणतात का राजकारणाला विरोधाला विरोध विरोधला विरोध नाही. कोणीतरी आवाज उठवायचं त्याला जर विरोधाला विरोध म्हणत असाल तर आमचा ना इलाज. मग आमची सारखी माणसं पण जे कोणी काय थोडे मोठे छोटे मोठे काम करणार असून अनेक असेल ते पण येणार नाही. मग पुढे सेवा मंडळाच्या जागेच्या माध्यमातून जी ताबेमारी चालू आहे त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री योजनेचे शिंदे भारतीय जनता पार्टीचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पण आम्ही या नगर शहरामध्ये आपल्याच पक्षाच्या किंवा आपल्या सत्तेबरोबर असणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या नगर शहरामध्ये अशा पद्धतीनं ताबेमारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जनतेच्या फार मोठ्या प्रमाणात डायरेक्ट तक्रारी नसल्या तरी इनडायरेक्ट तक्रारी आहेत. काही तक्रारी त्यांच्याच नावाने दाखल झालेल्या आहेत
या हा सगळा जो काही आमच्याकडे कागदपत्रा जी मिळालेली आहे ही सर्व या नगर शहरात चाललेली ताबेमारी, या नगर शहरात चाललेली दहशतगिरी, या नगर शहरात चाललेले दोन नंबरचे व्यवसाय, या संदर्भात पूर्णपणे या वरती आम्ही सगळी एका फाईलद्वारे त्यांच्या नजरेस हे सगळं आणून देणार आहे. या संदर्भातले काही पुरावे पण आमच्याकडे आहेत, सगळे पुरावे नाही आहेत पण काही प्रमाणात पुरावे पण आहेत. हे पुराव्यासह आम्ही सगळ्यात जिवंत प्रश्न ताबेमारीचा आहे, त्या दृष्टिकोनातून काही पुरावे आमच्याकडे आल्यामुळे हे आम्ही सर्व वरती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही यांच्यापर्यंत नेणार आहोत. ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.